कुठलेही देखावे सादर करताना ते हलते कसे राहतील आणि त्याचा परिणाम कसा होईल ह्याच्याकडे आमचं सुरुवातीपासून आम्ही त्याचा प्राधान्य देत आलेलो आहोत. आणि पर्यावरणाच्या दृष्टीने टाकाऊतनं टिकाऊचं जास्तीत जास्त इथे वापर केलेला आहे. फार अगदी थोड्या प्रमाणात इतर वस्तू वापरलेल्या आहेत. उदाहरणार्थ आम्ही इथे लाकूड वापरलेलं आहे, फोम आहे, बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या आपण टाकाऊतनं टिकाऊ आणि पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही या उद्देशाने आम्ही इथे ते वस्तू वापर त्याचा केलेला आहे. असंच म्हणता येईल. आम्ही दरवर्षी सातत्याने हाच प्रयत्न करत असतो की सामाजिक संदेश देणारे देखावे आपण इथे सादर केले पाहिजेत. ॲक्च्युली चंद्रयानच्या 3 मोहिमेमुळे काय उद्दिष्ट साजरी झालेली आहेत हे आम्ही फ्लेक्सच्या माध्यमातून पण इथं दिलेले आहे, वर्तमानपत्रातनं पण इथं येत आहे. पण सातत्याने आपण जर ते सगळ्यांच्या मनावर जर बिंबवलं तर ते सगळ्यांच्या कायम स्मरणात राहील आणि यातनं स्फूर्ती घेऊन अनेक शास्त्रज्ञ निर्माण व्हावे हा उद्देश याच्या पाठीमागे आहे. यापूर्वी आम्ही माळींचा देखावा सादर केलेला आहे, त्यानंतर अग्निशेपणास्त्रचा देखावा सादर केलेला आहे. तरुण मुलं धबधब्याच्या खाली जाऊन उन्माद करतात, आपला जीव गमवतात, त्याच्याविषयी देखावा सादर केलेला आहे. पर्यावरणाचा ग्रीनचा देखावा आम्ही स्वच्छचा तो सादर केलेला आहे. कंपोस्ट कसं तयार करायचं ग्रीन एनर्जीच्या बाबतीत केलेलं आहे, 370 कलमच्या बाबतीत केलेलं आहे. रिओ ऑलिम्पिकच्या वेळेस तर आम्हाला पुण्यामध्ये सर्वप्रथम ऑनलाईन पारितोषिक खासदार श्री गिरीश बापट यांच्या हस्ते मिळालेलं आहे. त्यानंतर आम्ही मागच्या वर्षी स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा केलेला आहे. हे देखावे सादर करण्यामागचा उद्देशच एक आहे की सामाजिक एक संदेश दिला पाहिजे आणि आपली ही बुद्धीची देवता आहे आणि आपली विघ्न दूर करणारी देवता आहे. कोरोनाच्या काळातसुद्धा आपल्या या बाप्पांनी अतिशय भरीव काम केलेलं आहे आपल्या भारतासाठीसुद्धा.